महाराष्ट्र ग्रामीण विभाग की जीव वाहिनी तथा लाल परी आज 71 वर्ष की हुई। एसटी का आज 71वां वर्धापन दिन शनिवार 1 जून को राज्य के विभाग और जिला स्तरीय पे सभी 568 बस स्टॉप में ये उत्साह मनाया जाएगा। इसी प्रकार भंडारा एसटी बस स्टॉप में 71वें वर्धापन दिन का आयोजन किया गया, जिसमें प्रमुख अतिथि श्री सुनील मेंढे भंडारा गोंदिया जिला सांसद और विनोद भालेराव डीसी, जीजे नागुलवार एमईओ, चना वड़स्कर डीटीओ, फाल्गुन राकड़े धनपाते, भारती कोसरे, अजय चौबे सनफ्लैग प्रिंसिपल तथा एसटी कामगार संगठना व अजमत खान भंडारा आगर सचिव आए हुए पत्रकारगण, इनकी ओर से एसटी कर्मचारियों को तथा आए हुए मान्यवरों को 71वें वर्धापन दिन की हार्दिक शुभेच्छा दी गई। अच्छा, छोटे खाने कार्यक्रमाच्या निमित्त मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भालेराव साहेब जे आपले विभाग नेते सुद्धा आहेत, मंचावर उपस्थित श्री चोपे सर संस्थेचे प्रिंसिपल दाबोवर साहेब वडसकर साहेब, आपल्या आगाराचे व्यवस्थापक राखे साहेब, आजची सत्कारमुक्ती आदरणीय परवानी अंकल त्यांचा आपण विशेष सत्कार आठवण ठेवत केली, जो चांगला आहे कार्यक्रमाला अशा आमच्या शहीद पत्नी दोघीने नमन करतो, पत्रकार बंधू सर्व कर्मचारी आणि प्रवासी बंधू भगिनी। तसं वर्धापन दिन म्हणजे एखादा वाढदिवस जसं साजरा करतो तशा पद्धतीने आठवणी एस टी महामंडळाने आजचा वर्धापन दिन साजरा करण्याचं ठरवलं। मित्रांनो, एस टी महामंडळ जे काही काम करतं ते आपल्याला दिसतं तसं सरळ सरळ काम नाही आहे। आजपासूनची की मी लहानपण आपला आठवा जे काय आता माझ्या वयाचे असतील 85 वर्षे तरी आपलं लहानपण आठवा, मी जेव्हा इथे बसलो होतो सर जेव्हा कल्पना सुचली तर माझं लहानपण आठवलं। माझं लहानपण आसगावला गेलं, आसगावपासून चिंतपुरी ह्या गावात ती बस अशी थांबायची आणि दिवसभरात एक बस माझ्या गावाला यायची आणि काय आनंद व्हायचा आमच्या त्या लोकांना, बस स्टँडच्यावरच्या लोकांना, किती एकूण एक आशा असायची कुठेतरी एका गावावरून दुसऱ्या गावाला जायचं साधन असायचं, आपल्या नातवाईकाकडे असलेलं लग्न म्हणा, इतर छोटे मोठे प्रसंग म्हणा, दोन प्रसंग एखादी दुःखाचा प्रसंग सुद्धा असेल, पण त्या सगळ्यांसाठी जाताना याला आपलं आवागमन किंवा यातायात करण्याकरता एकमेव साधन म्हणजे त्या काळातही एस टी बस असायची आणि ती एक भावनात्मक डोक्यात ठेवली। तर ही जी एस टी महामंडळ चालतं हे फक्त आणि फक्त सामान्य लोकांसाठी, लोकांसाठी सतत सेवा करायचं एक उद्देश एस टी महामंडळ चालतं, त्याचा नफा तोटा बाजूला सांगला आपण तो एक गोष्ट आपण थोडा लक्षात ठेवलं पाहिजे की फक्त ही आपल्याकरता एस टी महामंडळ काम करत आहे सामान्य लोकांसाठी। आणि दुसरी आपली भावना यांनी कधीही सदैव देशाची एकात्मता ही कायम ठेवण्यासाठी त्या एस टी बसमध्ये गावातला सरपंच आहे, गावातला पाटील आहे की आमच्या खाली मजूर वर्ग रस्ता कधी न पाहता सर्वांना घेऊन चालला आहे, लेखनवाई बस आमची ही ज्याच्यावरती आम्ही प्रवासी म्हणून कधी कधीच प्रेम केलं नाही, सर्व त्याच्यावरती दगडाने गेले असतील, भूताने गेले असतील, काचा फोडल्या असतील, ज्या बसच्या त्या संडास त्या सीट फाडल्या असतील बीएमडी आमच्या बसेपर्यंत त्या बसली आधी मॅक्झिम सगळ्या बसेस संध्याकाळी आपण ज्याला कामच्या बसलं तरी मुक्का म्हणून जायचं एका मोठ्या गावाला आणि तिथे मग सगळी मुलं रात्री किंवा सकाळी त्या बसमध्ये खेळायचे ते सगळं प्रसंग मला आठवतं आणि तिथे मग ते गावं आणि आपल्याकडे मुक्कामी गावाला यायचा तर बस मध्ये किंवा त्या बस स्टेशनला मुळे मिळेल त्या गावी तो झोपायचा, परंतु आपल्या लोकांची सेवा करायचा ते चित्र ज्यांनी आठवलं ज्याच्यावरती आठवली तेव्हा त्याला त्या माणसाला एस टी महामंडळाचं महत्त्व कळेल। आणि म्हणून अशा एस टी महामंडळाला छोट्या जरी काय तरी मला आवर्जून यायला आवडलं की मला प्रत्यक्ष निवडून फार उशीर मिळाला, तो वर्ग मिळाला का मी तुमच्या माणसांना ठेवता एका एस टी महामंडळाचा वर्धापन दिन आहे आणि ज्या जागेवरून एस टी महामंडळ आमच्या
तुमच्या तुमच्या सामान्य लोकांनी काम करतो आहे ती भावना डोळ्यासमोर आणि विशेष आनंद झाला. वस्तू महामंडळाचं परिपूर्ण जे उदाहरण त्यांनी जे कोणते आमचे बंधू तुमच्या माझ्यासाठी सुरक्षा करताना शहीद झाले अशा शहीदांच्या विधवा पतींचा सत्कार विशेष करून त्यांनी त्या पत्रकात लिहिलं आणि तो आपण घडवून आणला आणि एक चांगला आहे. म्हणजे त्यांचं मुळातच आपल्याला माहिती आहे एसटी महामंडळाचं सदैव तोटात चालत असेल की जे काही चालत असेल त्याच्यावरती आता बोलायचा विषय नाही, परंतु त्यांनी सुद्धा स्वतः जे अडचणीत आहेत त्यांनी सुद्धा ज्यांनी आमच्या देशाच्या रक्षणाकरता ज्यांनी आमच्या तुमच्या रक्षणाकरता या सर्वोच्च बलिदान दिलं अशा शहीद विधवा पतींचं सुद्धा त्यांनी सत्कार घडवून आणला. ही सुद्धा भावना आपण लक्षात ठेवली पाहिजे. या भावनेने जो आपल्या सेवेसाठी लिहितो ज्या भावनेने आपण बाबांनी यंकाजी आज आपण सत्कार केला. काय सत्कार केला? गेल्या 22-23 वर्षापासून या माणसांनी एक साधी पालखी चालवायची अखंडपणे तिचं दुरुस्ती पासून मेंटेनन्स पासून त्या काकांना मी ओळखतो. सेवाभाव कसा असावा यांच्याकडनं शिकलं पाहिजे, अशा लोकांकडे शिकलं पाहिजे आणि म्हणून हा समाज आणि हा म्हणून जे काही आपलं चालू असतं ते यांच्या भरोशा चालू असतं. त्यांच्याही भावना असतात, त्यांनाही लग्नाला जायचं आहे, त्यांनाही मरणाला जायचं आहे, म्हणून त्यांच्यासाठी बस सेवा काम करते. या भावनेने आपण काम करतात आहे. आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मला आपण इथे बोलावलं आणि माझा सत्कार केला त्याबद्दल परत धन्यवाद. मला अजून एकदा आवडेल की बा जे काही यांची अडचणी असतील एसटी महामंडळाच्या अर्थमंडळाची मी पण विचारून घेतलं. आणि समाज गेल्या 25 वर्षापासून आपल्याला मंडळाच्या स्टँडवर बसल्यावर पूरे इंडिया में नहीं देखी सर, उन्होंने भी मैं वहाँ पर आपके सामने उपस्थित हूँ.
साबित करता है कि वहां पे आज भी लोगों को भरोसा है।